मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आपापसामध्ये संघर्ष कसा आला असं म्हटलेलं आहे केसरकरांनी वेगवेगळी वक्तव्य करणं सर्वांनी टाळायला हवं असं देखील केसरकरांनी म्हटलंय दंगली घडल्या वेग तर राज्यामध्ये गुंतवणूक येणार नाही असं देखील केसरकरांचं म्हणणं आहे एक गोष्ट अशी आहे की वेगवेगळी वक्तव्य करण्यापासून सर्वांनीच अलिप्त राहिलं पाहिजे कारण जिथं सरकार म्हणत की दोघांच्या मागण्या मान्य आहेत तर आपापसामध्ये संघर्ष कशाला महाराष्ट्र जर असंतुष्ट राहिला दंगली झाल्या तर महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येणार नाही शासकीय नोकऱ्यांचं प्रमाण हे दहा टक्क्यापेक्षा स्वतः कमी असतं खाजगी नोकऱ्या नव्वद टक्के असतात आपण जर उद्योग वाढवले तर मोठ्या प्रमाणात खाजगी नोकऱ्या येऊ शकतील युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकेल